आता बातमी पाहूया संजय राऊत यांच्या संदर्भात। शिंदे फडणवीस सरकारचा व्हीप हा बेकायदेशीर आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत। राज्य सरकार अद्याप अपात्रतेची टांगती तलवार राज्य सरकारवर आहे। राज्यपालांनी केलेली कायदेशीर प्रक्रिया ही देखील बेकायदेशीर आहे। गुन्हा दाखल झाला तरी मी कारवाईला सामोरं जाईन असं संजय राऊत म्हणालेले आहेत। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एका म्हटलेलं होतं, एक वक्तव्य केलं होतं, सरकारचे आदेश पाळू नका अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्याचमुळे त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता। याच संदर्भात त्यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी देखील मी घाबरणार नाही आणि कारवाईला सामोरं जाणार असं ते म्हणाले। सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे महाराष्ट्रातल्या सरकार संदर्भात, ज्याला तुम्ही सत्ता संघर्ष म्हणता त्या संदर्भात, त्याच्यामुळे स्पष्ट झालंय की या सरकारवरती अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे। या सरकारचा, या पक्षाचा, या सरकारचा व्हीप बेकायदेशीर आहे। या सरकारनं, या पक्षानं नेमलेला गटनेता बेकायदेशीर आहे। कर्नाटकच्या जनतेनं अत्यंत शानपणानं घेतलेला हा निर्णय, भारतीय जनता पक्षाला प्रधानमंत्र्यांपासून गृहमंत्र्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा राबवून सुद्धा 70 जागाही मिळवता आल्या नाही। काँग्रेसच्या पाठीमागे कर्नाटकची जनता उभी राहिली। हा कर्नाटकच्या जनतेनं देशाला दिलेला एक संदेश आहे। कर्नाटकमध्ये जरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी ईव्हीएम विषयी आमच्या भूमिका कायम आहे। बॅलेट पेपर, मतपत्रिका हाच लोकशाहीतला सगळ्यात मोठा लोकशाही सिद्ध करण्याचा मार्ग आहे। तुम्ही आता हे म्हणतील, मग तुम्ही कर्नाटकात जिंकलात, हो जिंकलो, आम्ही महाराष्ट्रात पण जिंकू विधानसभा, महानगरपालिका, तरीही आमची मागणी कायम आहे ईव्हीएमच्या संदर्भात। आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका देशभरात, या राज्यामध्ये कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही। या राज्यामध्ये गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची अजिबात चिंता नाही। अकोल्यात दंगली उसळल्या, अहमदनगरला दंगली उसळत आहेत। संपूर्ण सरकार आणि गृहमंत्री हे फक्त 24 तास राजकारणामध्ये अडकलेले, त्याच्यामुळे पोलीस वाऱ्यावर, कायदा वाऱ्यावर आणि दंगलखोर मोकाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।